कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकट करणारे तर कधी डोळ्यात पाणी आणणारे पीक आहे। मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच आहे। या कांद्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होत आहे। जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा पवेळे नेहुली सहाण ढवर नागावाक्षी वरसोली थळ किहिम आवाज अशा अलिबाग नजीकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची साधारणपणे 250 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते। अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो। त्याला मोत्यासारखा शुभ्र चमकदार रंग असून त्याला मोठे आयुर्वेदिक महत्त्व आहे। पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन सन सप्टेंबर 2022 प्राप्त झाले। पांढरा कांदा हा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पद्धतीने टिकतो, त्यामुळे आता त्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळत आहे। आमचे खंडाळे आणि आजूबाजूच्या परिसरात कांद्याची मोठी लागवड केली जाते। अलिबागच्या कांद्याला GI मानांकन मिळालेलं आहे। त्या कांद्याबाबत मी आपल्या थोडक्यात माहिती सांगतो। हे जे गोंडे आहेत यापासून कांद्याचे बी तयार केले जातं। हे बी आम्ही डिसेंबर महिन्याच्या सुमारास वाफे करून टाकतो, त्यानंतर त्याची 1.5 ते 2 महिन्याच्या सुमारास रोपं तयार होतात। ती रोपं तयार झाली की आम्ही 4x4 फुटाचे असे वाफे तयार करतो आणि त्याच्यात ती रोपं लावतो। त्यानंतर 1.5 महिना ते शिपणं करतो, सुमारे 2 दिवसाच्या फरकाने असं शिपणं करतो। एकदा का कांदा बाहेर यायला लागला जमिनीतून की ते आम्ही कांदा काढतो आणि सुकत लावतो। जवळपास 15 दिवस तरी सुकत लावतो, त्यानंतर त्याच्या तो कांदा पूर्ण सुकला की त्याच्या वेण्या तयार करतो आणि मग त्यानंतर हा कांदा बाजारात उपलब्ध होतो। अशा प्रकारच्या ह्या वेण्या तयार होतात। या वेण्या या अलिबागच्याच कांद्याच्या तयार होतात, बाकी कांद्याच्या अशा वेण्या तयार होत नाही। हा आयुर्वेदिक कांदा आहे, त्याबाबत मी आपल्याला थोडक्यात सांगतो। धन्यवाद।